पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी स्वराज्य या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजनासह अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस हे उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत नाही असे गौरवोद्गार काढले. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस ती नगरपालिका महापालिका कोणत्या पक्षाकडे आहे याकडे लक्ष न देता त्यांनी वेळोवेळी निधीचे वितरण केले. माझ्या रोहा नगरपालिकेला त्यांनी सातत्याने निधी देण्याचं काम केलं अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये असेल, तुम्ही सुद्धा प्रशांत या ठिकाणी सांगितलं, पण योग्यरित्या काही वेळेला समन्वय करण्याची भूमिका घ्यावी लागत असते. सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही या वेगवेगळ्या प्रश्नांच्या वरती बोलत असतो, म्हणजे आता नाही, लोकसभेमध्ये नाही, मी विधानसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, ज्यावेळेला आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेला देवेंद्रजी विधानसभेमध्ये त्यावेळेला आक्रमकपणाने बोलायचे. मग तो अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असतील, विनियोजन बिल असेल, वेगवेगळ्या खात्यांच्या बाबतीमध्ये अनुदानाच्या बाबतीमध्ये प्रश्न असेल, त्याला आक्रमकपणाने देवेंद्रजी किती बोलत राहिले ते मी स्वतः अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. म्हणजे आधी ते माझ्या खात्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कधी त्यांनी मला सोडलं नाही. पण ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मी विधान परिषदेमध्ये होतो, त्यामुळे तो 4 वर्षाचा काळ तसा आमचा अतिशय चांगल्यापैकीचा झाला. आणि मी अनेक वेळेला देवेंद्रजींना सभागृहातसुद्धा बाळारामजी सांगत आलो की तुम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतून अजून बाहेरच पडत नाही. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्यापैकी काम केलं याचं दुमत असं काही कारण नाही. माझ्याही रोहाच्या नगरपालिकेनं त्यांनी निधी उपलब्ध करून दिला, त्याचा आज आवर्जून उल्लेख या निमित्ताने करतो आहे. ती नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, सुनील तटकरे त्या ठिकाणी नेतृत्व करतो आहे, म्हणून कधी देवेंद्रजीने माझ्या नगरपालिकेला निधी देण्याच्या बाबतीमध्ये जराही कधी कमतरता भासून दिली नाही.